नमस्कार बालमित्रांनो यशस्वी ब्लॉकच्या कथासरिता या सदरात मी राजश्री बंड जावळे आपले हार्दिक स्वागत करते चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे विज्ञान आणि श्रद्धा गोष्ट तशी जुनी आहे जवळजवळ शतकभरापूर्वीची फ्रान्समध्ये घडलेला हा प्रसंग विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारा एक विद्यार्थी रेल्वेतून प्रवास करीत होता त्याच्या शेजारी एक वयस्कर माणूस बसला होता त्याच्याकडे बघून तो सधन शेतकरी कुटुंबातला माणूस असावा असंच वाटत होत त्याच्या हातात जपमाळ होती आणि माळेतील मनी तो बोटानं झरझर पुढे सरकवत होता हे पाहून एक विद्यार्थी त्यांना म्हणाला सर असल्या जुनाट गोष्टींवर तुमचा अजून विश्वास आहे वयस्कर व्यक्ती उत्तरली हो आहे तुझा नाही का यावर तो विद्यार्थी मोठ्याने हसला आणि म्हणाला छे अशा मूर्ख गोष्टींवर मी विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही माझं ऐका तुमची ही जपमाळ खिडकीतून बाहेर फेकून द्या आणि विज्ञान याविषयी काय म्हणतं ते जरा पहा यावर ते व्यक्ती म्हणाले विज्ञान मला हे विज्ञान समजत नाही बेटा तूच कदाचित मला ते समजावून सांगशील बोलताना त्या माणसाच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या होत्या विद्यार्थ्याच्या हे लक्षात आलं या वयस्कर माणसाला उगाच आणखी दुखावण्यात अर्थ नाही असं वाटून विद्यार्थी म्हणाला असं करा तुम्ही तुमचा पत्ता मला द्या तुम्हाला मदत होईल असं काही संदर्भ साहित्य मी तुम्हाला पाठवून देतो वयस्कर माणसानं कोटाच्या आतल्या खिशात हात घातला आणि आपलं व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढलं विद्यार्थ्यानं ते हातात घेतलं आणि त्याची मान तर शर्मेने खाली गेली का माहिती आहे मित्रांनो त्या कार्डवर लिहिलं होतं लुई पाश्चर डायरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च पॅरिस कोण आहे आहे हे लुई पाश्चर पेनिसिलिनचा शोध लावणारे लुई पाश्चर यांची वेगळी ओळख करून देण्याचं तसं कारणच नाही म्हणून श्रद्धा आणि विज्ञान यामध्ये गल्लत करण्याचंही कारण नाही धन्यवाद